मला गुरुजींचा खूप आदर आहे. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. ताई फडणवीस साहेबांना आषाढीनंतर आता कार्तिकाचा सुद्धा मान मिळालेला आहे. काय भावना आहे दोन्ही पूजा करण्याची संधी मिळते? खूपच सुंदर अशा भावना आहेत. आनंद याचा जास्त आहे की आज मध्यरात्री विठ्ठलाचं पूजन आहे ज्यात आम्ही दोघे असू. आनंद याचा आहे की आम्ही वारकरी लोकांना आज परत भेटलो आणि ह्या लोकांबरोबर फुगडी खेळली, यांच्याबरोबर थोडा वेळ ताल धरला, तर ह्यात खूप छान वाटलं. काय साकडं घालाल आपण आज देवाला? राज्यामध्ये ओला दुष्काळ पडल्याची स्थिती आहे. साकडं हेच आहे की आपला शेतकरी आहे, त्याचं जीवन आता सुखद हो. त्यांना जे मूलभूत गरजा आहेत, सायंटिफिक ॲग्रिकल्चर असो किंवा जे लो कॉस्ट लोन्स असो किंवा झिरो कॉस्ट लोन्स, हे सगळे ज्या सुविधा आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचो आणि त्यांचं जीवन जे रेग्युलरली ते इतके प्रॉब्लेम्स फेस करतात ते सुखद हो. महिला पत्रकाराबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, काय सांगा? मला गुरुजींचा खूप आदर आहे. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला पर्सनली असं वाटतं की ह्या प्रकारे कोणत्याही महिलाने कसं जगावं हे कोणी सांगू नाही शकत. तिची एक जीवनशैली असते आणि त्या प्रकारे ती जगते त्याचा आदर करावा. वायप्र सुरक्षा आपण वायप्ला सुरक्षा ज्यात मला क्लिअरन्स व्हेकल देत होते त्याची मला गरज म्हणून नाही आहे, की कारण मी एक सामान्य मुंबईकर आहे. प्रत्येक मुंबईकर आज ट्रॅफिक जॅम्स फेस करतो आहे आणि मी पण ते फेस त्यांच्याबरोबरच मला करायचं आहे. पण मला एक आशा आहे की जे इन्फ्रा प्रोजेक्ट्स इतके चांगले ह्या लोकांनी परत जोमाने चालू केले आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना एक चांगला दिलासा मिळेल. आणि ह्या दुसरी गोष्ट ते सिक्युरिटी रिझन सांगतायत की सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होतीये काही कारणांमुळे जे त्यांनी स्टडी केले, त्यात पण मला वाटतं की एक लोकांचं प्रेम माझ्याबरोबर असेल आणि देवेंद्रजींबरोबर आणि दुसरं देवाची कृपा असेल तर कोणी मला हात सुद्धा नाही लावू शकत. आषाढी यात्रेला आता पुढच्या महापूजेला येणार आम्ही तुम्हाला इतकं सांगू शकते, आम्ही तसेही येऊ, कोणत्या पदावर असलो नसलो तरी आम्ही इथे येऊन जाऊ.